जेव्हा जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय येतो दोन हजार चौदा नंतर तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या काळात आणि मला वाटतं आता तुम्ही परत आलात आणि धडाकेबाजपणे मेट्रो रेल्वेच्या आतापर्यंत दोन मेट्रो रेल्वे हे केल्या मुंबईकरांना पुढच्या पाच वर्षात आणि काय काय सेवा अशा स्वरूपाच्या मिळणार आहेत तीनच वर्षात मुंबई बदललेली असेल मी तुम्हाला सांगतो याचं कारण तुम्ही बघा आता आपण मेट्रो टू ए आणि मेट्रो सेवन सुरू केली आज पहिल्याच दिवशी पासून लाख लाख प्रवासी त्याच्यात प्रवास करतायत आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा मेट्रो वनला झाला ज्या मेट्रो वनची रायडरशिप कमी होती आता मेट्रो वनची रायडरशिप चार लाखावर पोहोचली त्यामुळे हे जे इंटिग्रेशन आपण करतोय मी आपल्याला सांगतो ही जी मेट्रो थ्री आहे अंडरग्राऊंड चाळीस किलोमीटरची ज्याचा अत्यंत वाद चालला आणि उद्योजींसोबत आमचं त्याच्यावर बराच संघर्ष झाला आणि जवळजवळ तीन साडेतीन वर्ष त्यांनी ती अटकवून ठेवली होती आता त्याला मार्ग मोकळा झालाय पुढच्या वर्षी आम्ही एक पाठ सुरू करू पुढच्या वर्षी शेवटी पूर्ण ती आम्ही सुरू करू या मेट्रो थ्रीची कॅपॅसिटी काय आहे तर ही एकटी मेट्रो थ्री सतरा लाख प्रवासी रोज त्याचं वहन करेल आणि त्याच्यामुळे लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची सुविधा मिळणार आहे आणि या सगळ्या जवळजवळ तीनशे साठ किलोमीटरच्या मेट्रो लाईनचं आपण नियोजन मागच्या काळात केलं आणि आता ते आपण डिलिव्हर करतोय जे पुढच्या पाच सात वर्षात सगळं डिलिव्हर आपण करू एक याचा फायदा असा आहे की प्रदूषण मुक्त आणि ट्रॅफिक जॅम मुक्त अशा प्रकारची मुंबईची संकल्पना मी मांडली होती की कुठूनही कुठे फिफ्टी नाईन मिनिट्सच्या आत म्हणजे एक तासाच्या आत अशी मुंबई आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्यासोबत कोस्टल रोडचं काम आता पुढच्या वर्षी आपण ते संपवू ट्रान्स हार्बर लिंक जी आहे ही ट्रान्स हार्बर लिंक मुंबईला एक नवीन ओळख देणार आहे बावीस किलोमीटरचा सी ब्रिज जो आम्ही तयार करतो जो पुढच्या वर्षी आम्ही संपवू आता आपण तिथनं गेला तर लक्षात येईल सत्तर टक्के काम पूर्ण झालंय तीस टक्के काम केवळ बाकी आहे याच्यामुळे जो हिंटरलँड आहे किंवा जी मुंबईचा ग्रोथ आहे तो सगळा आता पलीकडे होणार आहे बघा आज आपण पाहतो की हैदराबाद किंवा बंगलोर हे का डेव्हलप झालं तर मुंबई ही कंजेस्ट झाली मुंबईमध्ये जी काही बांधकाम आहेत त्या बांधकामाच्या किमती वाढल्या आणि मुंबईचे रेंटल्स अनअफोर्डेबल झाले म्हणून आय टीचं क्षेत्र हे कर्नाटकात म्हणजे बेंगलोरला आणि हैदराबादला गेलं ते आपलं स्किल ओव्हर आहे ते आपलं नुकसान आहे पण आता जसं हिंटरलँडला हा बावीस किलोमीटरचा ब्रिज आपण त्या ठिकाणी जोडू तर अक्षरशः एक नवीन मुंबई म्हणजे आताच्या मुंबईपेक्षा चारपट मोठी ही चौथी मुंबई समजून घ्या आपण की जी आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार करू आणि ही जी मुंबई आहे ही मुंबई पुढचं महाराष्ट्राचा नाही भारताचा जो काही पुढचा ग्रोथ आहे म्हणजे आताच्या मुंबईने भारताचं इकॉनॉमिक कॅपिटल म्हणून गेले शंभर वर्ष भारताला एक ग्रोथ दिलेली आहे त्याच्या पुढची शंभर वर्ष ही जी नवीन हा जो आपण ब्रिज तयार करतोय त्या ब्रिज नंतरची जी, जी मुंबई तयार होणार आहे ती मुंबई ही पुढच्या शंभर वर्षाची ग्रोथ भारताला देईल त्यासोबत आपण जे वाढवणला बंदर तयार करतो काही ते लोक त्याचाही आजही बराच विरोध करत आहेत पण मला असं वाटतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुख्य विरोध जो होता की डहाणूतनं तो गेला नाही पाहिजे त्याला मी नवीन राईट ऑफ वे शोधून काढला त्यामुळे आता डहाणूच्या नॅचरल एरियातच आपण टच करत नाहीये हे जे वाढवणचं बंदर आहे ट्वेंटी मीटर नॅचरल डीप ड्राफ्ट हे कुठेच नाहीये म्हणजे जगातली सगळ्यात मोठी शिप जी आहे ती जे एन येऊ नाही शकत पण ती वाढवण बंदरावर येऊ शकेल आणि त्यामुळे जवळजवळ वेस्ट कोस्ट जी आहे या वेस्ट कोस्टचं संपूर्ण म्हणजे जो काही चित्र आहे ते बदलेल आणि जे एन पी टी आज सेवन्टी पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक आपला हँडल करत आहे पण परिस्थिती अशी आहे की आज जे एन पी टी मध्ये टर्न अराऊंड टाइम जास्त आहे आपली निर्यात प्रचंड आहे पण तेवढी निर्यात हँडल करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे उरलेली नाही आता जे एन इतके नवीन टर्मिनल्स तयार केले तरी टर्मिनल आपल्याला कमी पडतायत पण वाढवण झाल्याबरोबर आपण ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनू आणि त्यातनं पुढच्या वीस पंचवीस वर्षाची महाराष्ट्राची ग्रोथ आणि शंभर वर्षापर्यंत ग्रोथ जी आहे ते वाढवणचं बंदर जे आहे ते त्या ठिकाणी निश्चितपणे ते ड्राईव्ह करेल आणि हे करत असताना तिथे बेस्ट ऑफ द फिशिंग हार्बर आम्ही तयार करू तिथले जे मच्छीमार आहेत त्यांना देखील आता जे त्यांची जी, जी परिस्थिती आहे त्याच्यात दसपट चांगली परिस्थिती कशी होईल हा देखील प्रयत्न आम्ही करू त्यामुळे एकूणच जर आपण एम एम आर रिजनचा विचार केला तर इतके प्रचंड प्रोजेक्ट्स आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत अगदी आता आपण बघा आपण कोस्टल रोड तयार करतोय त्याच्यानंतर आपला वर्ली बांद्रा सीलिंग काय बांद्रा ते वर्सोवा सीलिंगचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे आणि आता वर्सोवा टू विरार असा पूर्ण सीलिंग आम्ही तयार करणार आहोत म्हणजे कम्प्लीट जो वेस्ट कोस्ट आहे तो तिथपर्यंत आता त्या संदर्भात आमचं बोलणं हे जायकाशी चाललेलं आहे त्यांनी इन प्रिन्सिपल आम्हाला सांगितलंय की हे डुएबल आहे त्यामुळे एक प्रकारे मुंबईला रिंग रोडच मिळणार आहे कारण ही ट्रान्सार्वर लिंक आणि हे सगळं जे आहे हे मुंबईला एक प्रचंड मोठा आणि आता एक नवीन कॉन्सेप्ट आम्ही आणतो नुकतंच त्याचं एक प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केलं आणि मी स्वतः त्या संदर्भात बराच रिसर्च केला आहे आता मुंबईमध्ये आपल्याला हे जे काही ट्रॅफिकची जी काही कनेक्टिव्हिटी मिसिंग मिसिंग लिंक्स ज्या आहेत की ज्यातनं आपल्याला हे कंजेशन दूर करायचं आहे याच्यामध्ये आता आपण ट्विन टनेल तयार करतो ट्विन टनेलचा अर्थ असा आहे की एका टनेलमध्ये त्या ठिकाणी वरती गाड्या जाऊ शकतील खालून ट्रेन जाईल आणि त्याच्या खालून पाईपलाईन जाईल अशा प्रकारच्या ट्विन टनेल्स हे आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो की जे पुढचं मुंबईची जी ग्रोथ आहे ते केटर करण्याचं काम करेल तर एक मला असं वाटतं की लिवेबल मुंबई ही तयार करण्याचं काम आपण या माध्यमातून करतो